20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे, 23 तारखेला रिझल्ट लागणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणुकीची घोषणा झालेली आहे आणि सर्व नेत्यांनी याचं स्वागत केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश पर्व पुन्हा सुरू होईल अशा प्रकारची प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की मी वाट बघत होतो, आम्ही या सगळ्या घोषणेची वाट पाहत होतो आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे. आता सामान्य मतदार जो आहे तो नेमकं काय विचार करतोय? सामान्य मतदारांना महाविकास आघाडी जवळची वाटते की महायुती जवळची वाटते? सामान्य माणसाला एकनाथ शिंदेंचं काम कसं वाटतं? सामान्य माणसाला उद्धव ठाकरेंचं काम कसं वाटतं? मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलं की यावेळेला मराठा समाजाने 100% रस्त्यावर उतरलं पाहिजे, मतदानाच्या आधी एक दिवस सुट्टी घेतली पाहिजे आणि मतदानाच्या दिवशी सुट्टी घेतली पाहिजे आणि संपूर्ण मराठा समाज जो आहे तो मतदानासाठी बाहेर पडल्यासाठी. तिकडे ओबीसी जे नेते आहेत, ओबीसी कार्यकर्ते आहेत, ते सुद्धा तापलेले आणि कशी होणार आहे निवडणूक विधानसभेची सामान्य लोकांच्या नजरेतून, सामान्य लोकांच्या नजरेतून ही निवडणूक कशी असेल? आता यात मावशी, मावशी नमस्कार. काय नाव तुमचं? माझं उषा शिंदे. उषा शिंदे, शेंगा कशा आहेत? शेंगा 40 पाव आहे, 70 अर्धा आहेत. एकदम टपोरे आहेत, एकदम धुवून घेतले का? धुवून टाकलेत, माती होती साहेब म्हणून धुवून टाकली. मला सांगा, निवडणूक लागणार आहे 20 तारखेला, 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. बरं, माहितीये का? हो माहिती आहे की टीव्हीवर पाहिलं, की टीव्हीवर बघितलं, आता माहितीये. कोण जिंकणार, महाविकास आघाडी की महायुती? आता बघा, ते आता कसं आपण सांगू शकत नाही, पण ज्याचा असणार सेवा करणार तेच येणार पुढं. सेवा कोण करते? गोरगरिबाची जे सेवा करणार तेच येणार. गोरगरिबाची सेवा कोण करते? आपलाच माणूस करणार, अजून कोण? कोण माणूस आहे तोच करणार, अजून कोण दुसरं करणार? उद्धव ठाकरेंचं काम कसं आहे? छान आहे. एकनाथ शिंदेचं त्यांचं पण छान आहे. सगळ्यांचं छान आहे. हो त्यांचं पण. दोघांपैकी कोण जिंकेल? आता दोघांपैकी आता कोण आपण असं सांगू शकत नाही त्यांच्यापैकी, पण उद्धव ठाकरे जसं बापासारखे म्हणजे सेवा करते तसा हेच आहे आणि हे पण गोरगरिबाची जाणीव करते. आणि राज ठाकरे माहिती आहेत का? हो राज ठाकरे माहिती. ते पण सगळ्या निवडणुका लढवणार आहेत. आता सगळेच करणार तर आपण कुणाचं नाव घेऊ शकत नाही आणि जे येणार आपल्याला कोणाला द्यायचं ती मनातलं सांगायचं बी नाही, बोलायचं बी नाही. आपलं कुठं द्यायचं तिथं मध्ये द्यायचं, तिथं द्यायचं, सांगायचं नाही. चला सामान्य, नमस्कार. काय नाव तुमचं? शेरू. शेरू. तुमचं नाव काय? मनोज. गाव कुठलं? माझ्या अयोध्या. अयोध्या. अयोध्यामध्ये बीजेपी का हरली? काय माहिती, एवढं आपल्याला राजनीती माहित नाही. राजनीती माहित नाही. आता निवडणुका लागल्या, 20 तारखेला निवडणूक आहेत महाराष्ट्राच्या. कोण जिंकेल, महाविकास आघाडी की महायुती? नाही एवढं माहित नाही आपल्याला. कुणाचं काम आवडतं? आवडतं काय, आता काय रस्ते बिस्ते बघा. रस्ते खराब आहेत ना, रिक्षा. मग एकनाथ शिंदेचं काम कसं आहे? सगळ्यांचं चांगलं झालं. आणि उद्धव ठाकरेंचं? त्यांचं पण चांगलं. आता हे शरद पवार माहिती आहेत ना, आता त्यांचं वय एवढं सगळं झालंय तरी सुद्धा ते राजकारणात आहे, तर त्यांना यावेळेला मतदान होईल. मतदानावरती आहेत ना, देण्याच्यावरती आहे मतदान. त्यांचा डिपेंड आहे सगळ्यांचा, आपलं कसं सांगू शकतो. यावेळेला कशी होईल निवडणूक, कशी होईल काय माहिती, आपल्याला एवढं माहित नाही. राज ठाकरे माहिती असते? राज ठाकरेंचं भाषण कसं आहे? एक नंबर. एक नंबर. उद्धव ठाकरेंचं? त्यांचं पण चांगलं. एकनाथ शिंदे? त्यांचं पण चांगलं. देवेंद्र फडणवीस? त्यांचा पण सगळ्यांचं चांगलं. भाषण सगळं चांगलं देतात ना. मी काय म्हणतो मनोज, यावेळेला कोण महाविकास आघाडी जिंकेल की महायुती? ओटावरती डिपेंड आहे ना, कसं वोट देणार. काय वाटतं लोकांचा मूड काय? त्यांचा मूड आपला कसं सांगता येईल, यांना माहिती आहेत. काय नाव तुमचं? रहमत शेख. रहमत शेख. रिक्षा कशी? रिक्षा चालवता? हा, रिक्षा चालवतो. रस्ता बरोबर नाही साहेब? रस्ते बरोबर नाही, बिलकुल बरोबर नाही. लय हालत खराब होते, सर्व दुखत माहितीये का? आणि सरकार तर म्हणतं खूप चांगलं काम केलं. अरे कुठे काम केले, कुछ काम नाही केलेले. काही काम नाही केलं. काय काम नाही केलेलं? 20 तारखेला मतदान होणार आहे, 20 नोव्हेंबरला. कोण जिंकेल? मशाल. मशाल जिंकेल. आणि एकनाथ शिंदेची शिवसेना? नाही नाही, ते नाही ना, ते नाही ना. हा, तुमचं नाव काय? बोला. मैंने बोला. शेरू. जिने बोला तो तुमने बोला. हाँ, क्या नाम है? नियासिक. नियासिक. नियासिक बोला. अभी चुनाव है 20 तारीख को. जी, तो चुनाव के बारे में हम क्या बोल सकते हैं साहब? हम लोग रिक्शे वाले हैं, पर रस्ते के बारे में बोल सकते हैं? रस्ते के बारे में क्या बताऊं? अब रास्ता खराब है, वही रस्ते के लिए बोल सकते हैं. रिक्शा वाले जो रास्ता अपना खराब हो गया है, एक रिक्शा ऑटो रिक्शा भी पलटी हो गया था, फिर भी एक वो कॉन्ट्रेक्टर वाला कोई एक्शन नहीं ले रहा है और ना बीएमसी वाला एक्शन नहीं ले रहा. हम लोग कम्प्लेन कर करके थक गए. कोई ध्यान देता है कि नहीं है एमएलए? इधर कोई भी ध्यान नहीं दे रहा. हम लोग सब रिक्शा वाले परेशान है गड्ढे से. सब परेशान और परेशान है. बोलो भाई, तुम खड्डे है कि दिन में धंधा के सुबह उठने नहीं होता, इतने खड्डे है. गाड़ी खराब हो रही है, आदमी खराब हो रहा है.
हाँ गाड़ी चलाए तो दस पब्लिक हाँ नमस्कार का प्रथमेश प्रथमेश गाँव कुछ रोहा 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 तुझे लाव का टीजो तुझा सुमित एकत्र काम करता निवडणूक आहे 20 नोव्हेंबर ला मोबाईल नाही बघितला वाटतं आजकाल मोबाईल वर सगळं कळतं कोण जिंकेल महाविकास आघाडी की माहित माहित नाही कोण पण यावेळेला चान्स द्यावा वाटतोय मनसेला मनसेला का चान्स द्यावा वाटतो दोघांना बघितलंय आता आणि इकडे तिकडे जात सगळे तर राज ठाकरेंना एकदा चान्स द्यावा असं वाटतंय बघूया एकदा तुला काय वाटतं मनसेला चान्स दिला पाहिजे की उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे काही नाही काय मी काही बोलू शकतो नाही बोलायलाच पाहिजे आपण नाही बोललो तर कोण बोलणार नाही म्हणतो मनसेला नाही पॉलिटिक्स मध्ये इंटरेस्ट नाही मला आतमध्ये गेल्यावर रिकामा ठेवणार तुला काय वाटत लोकांसाठी काय उपयोग आहे ते त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आय थिंक खूप आहे खूप छान केलं असतात मला मला माहित आहे की एकनाथ शिंदे आला पाहिजे एकनाथ शिंदे आला पाहिजे का आले पाहिजे काय वाटत की त्यानं ती नया उपयुक्त नाही केले लाडली बहीण हे सगळे उपयोग होतात तर त्याच्याबरोबर मी मला 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 आता मतलब आतापर्यंत रोडचा मी बघतो अटल सेतू आहे बडे बडे ब्रिज बांधतोय त्याच्याबद्दल एकनाथ शिंदे छान वाटतो ठाकरेंबद्दल काय नाही मला काही कम्पेअर नाही वाटतो आणि त्याच्यामध्ये म्हणजे आता एकनाथ शिंदेच्या करंट काय काय ते कार्य करतात काम करतात त्याच्यामध्ये मला त्याला अव्वल वाटतं एकनाथ शिंदेचं काम चांगलं आहे म्हणजे चला सर्वसामान्यांचं बात निवडणुका जाहीर झाल्या आहेत साहेब नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव बाळासाहेब फणसे गाव कुठलं आहे फणसे सातारा सातारा साताऱ्यात निवडणुका जोरात लढवतात हा कोण जिंकेल महायुती की महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडी आता ही पोरं म्हणत होती राज ठाकरेंना चान्स दिला राज ठाकरेंना चान्स दिला पाहिजे पण ते त्यांच्या शब्दावर क्लिअर नसतात ते क्लिअर नसतात महाविकास आघाडी शरद पवार जिंदाबाद तुम्ही कट्टर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आता मला सांगा लाडकी बहीण योजना काल परवा टोल ऐका माझं टोल माफ केला 5,000 रुपये महिलांना मिळणार आहेत प्रत्येक समाजाला एक आर्थिक विकास महामंडळ मिळेल एवढं सगळं निर्णय सरकारने फेक आहे सर्व फेक आहे संपूर्णपणे फेक आहे हे काही यांच्या खिचरला देत नाही सर्व फेक आहे सर्व हे राजकारण आहे मतांसाठी राजकारण आहे सर्व फेक गोष्टी आहेत या बस मुख्यमंत्री कोण झाला पाहिजे महाविकास आघाडी शरद पवार म्हणतात की नंतर करू उद्धव ठाकरे म्हणतात आधी करा ज्यांची मेजॉरिटी होईल ते तीन पक्ष त्यांचा एक मुख्यमंत्री होईल ते आता क्लिअर केलं तर त्यांच्यातच वाद होतील नंतर त्यांनी ठरवलेलं बरं होईल महायुती तर म्हणते निवडणुकीच्या आधीच वाद होईल महाविकास आघाडीमध्ये नाही नाही महायुती तर महाभ्रष्टाचार चालू आहे महाविकास आघाडी चांगली आहे आणि गोरगरीब म्हणजे राज्य आहे ते सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया वेळी पश्चिमेला उभं राहून सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी घेतो ताई नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं काश्मीरा संपूर्ण नाव काय काश्मीरा गुप्ते गाव गाव कुठलं इथे मुंबईच मुंबई प्रॉपर मुंबईच्या निवडणुका जाहीर झाल्यात 20 नोव्हेंबरला निवडणुका होणार आहेत 23 तारखेला रिझल्ट आहे महाविकास आघाडी येईल की महायुती महाकास आघाडी महाविकास आघाडी काय येईल असं मला वाटतंय सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आपण घेतोय आता हा रिक्षावाला आहे एकच मिनिट आता हा रिक्षाचा व्यवसाय करतो निवडणुका आहेत हा माहिती आहे किती तारखेला 19 तारखेला 20 तारखेला 20 तारखेला हा कोण जिंकेल महाविकास आघाडी की महायुती महाविकास आघाडी का जिंकेल काम चांगलं तुमचं तुम्हाला काय तुला काय वाटतं कोण जिंकेल मतदान करतो की नाही सर्वसामान्य नमस्कार नमस्कार काय नाव जितेंद्र पवार पवार साहेब गाव कुठलं असं आम्ही माणगाव रायगड माणगाव रायगड हा कोण जिंकेल महाविकास आघाडी महाविकास आघाडी 100% आणि उद्धव साहेबच पुन्हा मुख्यमंत्री होणार 100% खात्रीने सांगतो आता महायुतीवाले म्हणतात की एवढ्या योजना आणल्यात महायुती येणार असू दे ना साहेब त्याने आता अंमलात आणलेले आहेत त्या आता झालेले ते निवडणुकीच्या तोंडावरती सर्व झालेलं आहे हा बरोबर आहे एकनाथ शिंदेचं काम कसं वाटत ठीक आहे पण साहेब मी 100% सांगतो महाविकास आघाडीच येणार आणि उद्धव साहेब 100% मुख्यमंत्री होणार हे खात्रीने सांगतो अगदी चला सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया मी विक्रोळी पश्चिमेला येऊन इथे फुटपाथवर किंवा रस्त्यावर घेऊन घेतोय निवडणुका जाहीर झालेल्या आहेत अशामध्ये महाविकास आघाडीला मतदान होणार आहे की महायुतीला मतदान होणार आहे याचा भेद घेतोय मी इथेच थांबतो पण मी तुम्हाला उद्या पुन्हा भेटणार अशाच एका ठिकाणी तुर्तास इथे थांबतो व्हिडिओ जर्नी स्वप्नील साहेब विलास आठवले न्यूज 8 महाराष्ट्र